हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्वेजण? तर गाईज, आज आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत फ्री फायर मॅक्स। तर गाईज, सिंपली आपण जर माझा मागचा व्हिडिओ पाहिला असाल तर तो व्हिडिओ पहा, नसेल पाहिला तर तो व्हिडिओ पहा आणि मग ह्या व्हिडिओवर या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण काय केले काय काय नाही केले। तरीही मी तुम्हाला सांगतो थोडक्यात की आपण मागच्या व्हिडिओमध्ये लेवल 1 पासून लेवल 2 पर्यंत क्लिअर केलो होतो आणि आता जो लेवल चालू आहे तो लेवल 3 आहे आणि तुम्ही माझी प्रोफाईल पाहू शकताय की तुम्हाला डिस्प्लेवरच शो होतो आहे। पण आपण आता काय करणार आहे माहिती आहे का? आपण आपल्या एका मित्राला बोलून घेणार आहे आणि त्यासाठी आपला टीम कोड टाकावं लागेल, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे टीम कोड। तर हा जो टीम कोड तो मी एंटर केला आणि त्यानंतर टिकवर क्लिक केला आणि आपला दोस्त आलाय। तर आता काय करायचं माहिती का? सिंपली हा दोस्त आहे ना, ह्या दोस्ताच्याच मनावर आहे की कुठला मोड खेळायचा, कुठला म्हणजे CS, स्क्लॅश कॉड, लोन मोड किंवा कोणताही जर मोड असेल तर तो याच्याच मनावर। तर बघूया मग काय होतंय। तर PR 37 नाही, मला नाही वाटत की हा स्टार्टिंगला हेच खेळ। तर क्लॅश स्क्वॉड, म्हणजे आता ह्या टीममध्ये 4 जण असणार आहेत। डोअरमध्ये पण क्लॅश स्क्वॉड काय काय वेगळं काय माहीत नाही, असेल मे बी। तर ओके, हा शेजारचा आपला दोस्त आहे कुठला, आपल्या लेफ्ट साईडचा, आणि बाकीचे चीप बंदे ते आपल्या टीमचे। हा बघा, मी ह्याच्या मा ह्याच्यासोबत तिने जातो आहे, तोच हा आपला दोस्त की जो आत्ता कनेक्ट झाला होता आपल्याशी। ओके, हे बघा हे बघा हे बघा, अरे बाप रे, लावायच्या आधीच सीन झाला। ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तुम्ही जे बाकीचे प्लेयर शकते ते। त्याला सुद्धा क्लच शॉट भेटला वाटतं। चान्स होता आहे, हेल्मेट रिसोर्सेस हियर आणि 100 चा मशरूम। तर आता आपल्याला वर जायला पाहिजे। तर आपल्या समोर कोणतरी आहे, अरे समोर काय माग सुद्धा ऐकायला म्हणतात किती अनफेअर। क्लच शॉट हा त्याचा प्लेअर आहे ज्याला ह्या दुकर सुद्धा क्लच शॉट भेटला होता, आपल्याला सुद्धा भेटलेला आहे। ठीक आहे, असं काय असत
Double takedown. Need equipment. MP40, helmet, and mushroom. Okay, 3, 2, 1, go. तर आपला जो दोस्त आहे त्याच्यासोबतच आपण राहणार आहे. ओके, तर मला अंदाज आलाच आहे की आसपास कोणीतरी असू शकेल, पण बघूया काय होत आहे. फर्स्ट डूम. ठीक आहे, जर समजा झोन जवळच आला तर आपल्याला इथून पळावंच लागेल, किंवा हा जर इथेच थांबत बसला तर आपल्याला पुढे मारा भेटणार नाही. ए बघा, झोन आला, पळावं लागेल. जम्प, हा सुद्धा आपल्या मागे आला. आणि चला उभार, तर इतक्या लांबून मी फॅलाव काही करू शकतो. तर हा जो जिथे चाललाय आपल्या मागून आलेला प्लेयर, तर तिथेही कोणीही अशक्त. बी पेशंट, हेल्प मी. क्लच शॉट, येस. डबल टेक डाउन. Thanks. पहिला तर आपण होराय होराजो छाना लाईन होरा झा लाईन घेतला, आणि त्यानंतर मग MP40, USP आणि SCAR-1. हा एवढं सगळं घेतलेलं आहे आपण. आपण आता इथून साईडने जातोय, आणि आसपास मला अंदाज आहे की कोणतरी असू शकेल, पण बघूया की काय होते. फर्स्ट डूम. मला माहिती खराबी नाही, मी सांगतच होतो आणि ह्यात झाला सुद्धा. तर मला असं वाटतं की ह्याचं कांड आहे. तर तेच म्हणलं, इतक्या जेवढं रात्री ह्यानं काय मारू शकलं नाही पूर्णपणे मला, पण इतक्या लांबून ह्यानं कांड केला, वा काय बात आहे. तर SCAR-3 असं काय बोलतो ना अपडेटचा. हां, हेल्मेट, मशरूम आणि स्कार्फचा अपग्रेड. खूप तयारीने जातो आपण, असे ना हो की आपण गटांगळे खाऊन येऊ, असे नाही झाले पाहिजे. ठीक आहे, घ्या नंबर बी झाला आपण. हेल्प मी. ये भाऊ, ये वाचू मला. Thanks. Thank you. मी विचार करतो की मी सोबत राहू, कारण बघा मागच्या वेळेस हा नॉकआउट झाला होता, तर तसं काही झाल्यास मी आहे ह्याच्यासाठी म्हणलं होतं. थांबे आलो. Double takedown. ये चातच त्या प्लेअरने काम तमाम केला. ओहो, तगडा प्लेअर आहे तूर. तुझ्यो कोणी फॅक की काय ते त्याचं नाव फैक. पुढचं काय मला वाचता नाही आलं, पण असो, पण आपण सुद्धा काही कमी मारलेले नाही आहेत.
म्हणजे सगळ्यात कमी नाही मारले पण मारलेत. ओके, तर हा जो आपला पहिला मॅच आहे तो आपण हरलो, बट काही अडचण नाही आहे, आपण पुढे जे आहे ते आपण खेळू. तर सगळ्यात पहिलं मला वाटलं की हा निघून गेला वाटतं, पण ह्यानेच मला रिक्वेस्ट पाठवली आणि आता आपण पुन्हा एकदा Free Fire India is set in a virtual world. Wow, and it's not fake on the real world. Don't worry if you're eliminated. Respawn awaits. Need equipment. USB. And it's a lot. हा एक आपला प्लेयर खाली गेलाय, आपण दोघे तिघे जण, आम्ही तिघे जण वर आलो आणि तो एकटा त्या लोकांसोबत फायटिंग करतो आणि नॉकआउट सुद्धा झाला. वा काय बात आहे. फर्स्ट ड्यूम आणि त्या आपल्या समोर आणि ह्या सोबत आपण पहिला राऊंड हरलोय, तर आता सेकंड राऊंड फार्मो टोपिया टोपिया माहित पण टोपी Need equipment. Bad joke. Need equipment. चला तर आपण जाऊया पुढे. ओके, मी जायला पाहिजे का पुढे? हा माहिती आहे की ह्या सगळ्यापेक्षा वेगळा चलतोय मी. ओहो, तर मला आता कळलं कोणीतरी येतोय असा अंदाज आलाय मला. हा तर आपला प्लेयरच आहे जो की आपल्यासोबत मॅचमध्ये आपल्या लॉबीमध्ये आहे. ठीक आहे, वाटलं तर आपला एक प्लेयर नॉकआउट झालाय. डबल टेक डाउन. ओके, तर मी एकट्याने दोघ जणांना मारले पण कसं काय. थँक्स, मी फक्त एकावर फायरिंग केली होती ना. तर ओके, तर आता आपण जसे की साईडनं पाहतोय, बस आता फक्त एकच गन मिळायला आहे. इथे का तो इथे, अरे गन फायरिंग काय होती ते चलत. आपल्या प्लेयर्स लोकांनी ते काम पहिलेच करून टाकलंय. तर आता आपण राऊंड 3 साठी आलो आहोत. तर आता आपण कुठले गन घ्यायचे बरं? P90 आणि M1970 जी की हे रिव्हॉल्वर आहे. तुम्हाला लिओ पिक्चर माहिती आहे ना, हां, त्यामध्ये सुद्धा असली एक गन होती. अरे कसं जायचं इथून? हो, तिथे बटन दाबायचं होतं काय? ओके, जंप. ठीक आहे, काय अडचण नाही.
ओके, दोघा जणांना नॉकआउट करून टाकले आणि जो नसल्यामुळे ते दोन आउटचे हे नक्की. ओके, दोघा जणांनंतर आपणच मारून टाकले. बाकी जो आपला सोबतचा प्लेअर आहे तो मेला आहे. डबल टेक डाउन. बाकी फक्त मी एकटा राहिलोय. अरे यार, मग ह्या दोघापासून मी कसं काय लढू शकतो? गाईज, कुणीतरी मदत करा, माझी हेल्थ भी कमी आहे माझी. कोणतरी आहे वर वर, कोणतरी आहे. अरे, कुठली गन मारली? ओ, पिंजून, पॉवरफुल, वन ऑफ द पॉवरफुल गन आहे. पिंजून आहे ना? बिजून, बिजून. हा, ठीक आहे. P90 रिपेअर किट, वेस्ट, हेल्मेट आणि मशरूम, ह्या सर्व इक्विपमेंटसोबत आपण तयार आहे. आणि आता आपण जातो आहे पुढे. अरे यार, मला त्या दगडावर उडी मारायची होती. चलो, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर आता इथून आपण जंप मारायची. येस, मी एवढा फेडलो. ए ए, वर 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 वर, थांबता याला येऊ द्या. अरे, कुणी नॉकआउट केलं यार? Down. Wow, defeat. Need equipment. Match point. तर बघूया काय होतंय. P90 आणि MP5. Need equipment. Upgrade. अरे चला, राहू दे. तर हेल्मेट अजून काय घेतलेलं आपण? काहीच नाही. तर आता समोर काहीतरी आलं तर आपल्या टीममेट मधल्या एका प्लेअरचा पनिश केलं जाणार आहे मॅचच्या नंतर. हो, तर हे का झालं मी तुम्हाला सांगतो. की जर समजा तुम्ही काहीतरी फ्री फायर कम्युनिटी गाईडलाईन्स जर तुम्ही व्हायलेट केले किंवा काही हॅकिंग केले तर ते फ्री फायरच्या लक्षात येते आणि ते तुम्हाला मग काहीतरी किंवा तुमची आयडी बॅन होऊ शकते टेम्पररी. First doom. So be careful while playing Free Fire. Broke the community guideline. Double takedown. Head there.
तर बघता बघता आपण लोकांनी त्यांची सगळी टीम आपण घेऊन टाकलेली आहे. Resources here. Resources here. Oh, the toxic behavior. Malanda ala. Resources here. Resources here. Kai tari wild routing kaam kele. अरे असं कळते का Help me. First doom. Double takedown. ओके तर खूप भारी पेन डिफेन्स डबल टेक डाउन तर टू वर्सेस टू करण्यात झाला. ट्रिपल टेक डाउन तर त्यापैकी एकानंतर आपल्या प्लेयर्सने मारून टाकलेले. ओहो किती भारी यार झाला टेलिपोर्ट. ओहो ओके तर आता गाईज थ्री वर्सेस थ्री म्हणजे आज एकदम टक्करची मॅच झालेली आहे आणि हा जो पॉईंट आहे तो आता मॅच पॉईंट आहे. मला नाही माहीत की आपण जिंकू शकू नाही जिंकू शकू पण हो एवढं नक्की की आपण आपल्या बाजूला खूप चांगला प्रयत्न करायचा. क्रिकेट होराईज लाईन पुराचा लाईन हां अजून काय काहीच नाही आहे. Head there. आसपास कोणी आहे का? ओ खाली कोण तरी पण त्याच्या इथपर्यंत नाही आलेला. आपण त्याचं काही करू शकत नाही आणि मे बी आपण खाली गेलो तर त्याच्या पण देऊन आपल्याला बारा टाकता येऊ शकत नाही. त्यापैकी एक तर आता समोर ही गन मला माहित आहे ही एस के एस गन आहे ही की आपण इन गन मशीन मोड खेळू शकतो मशीन गन मोड खेळू शकतो. ठीक आहे ठीक आहे त्या दुबरच त्याने नॉकआउट केलं आणि त्यानंतर मारून सुद्धा टाकलं. आता मला नाही वाटत की आहे तर काही केलं ठीक आहे मला अंदाज आलाच होता पण हां हे मॅच एकदम टक्करचे झाले. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगू शकताय. तर मी सुद्धा काही डाऊन केलेलं नाही आहेत 5 किल केलेत आणि इथे तर माझ्यापेक्षा सुद्धा एक नूब होता जे की त्याच्या आय डीवरच ॲक्शन
म्हणून काय तर पनिशमेंट देण्यात येणार होती. ओके, हे खूप जे काही आहे वाव, किती एकदम भारी भारीवाला आहे. तर टू मिशन्स आणि हा बॅकपॅक आहे, इक्विप करायचा का? चला मग करूया. तर पुन्हा एकदा क्लॅश कोड खेळायचा आहे का? अशी तुझी इच्छा आहे का? इफ युअर इच्छा इज दिस, देन वी विल ट्राय टू पुरी इट. तर ह्याला आता लोन वुल्फ खेळायचा आहे. चला तर मग त्यासोबत आपण लोन वुल्फ खेळूया. लोन वुल्फ मला वाटतं सिंगल आणि डुओ दोन्हीमध्ये येते, तुम्हाला काय वाटतं? खरंच आहे ना? हां. तर आता काही सेकंडमध्ये आपण तयार होणार आहोत लोन वुल्फसाठी. तर लेट्स गो. Free Fire India is set in a virtual world and is not based on the real world. Don't worry if you're eliminated. Respawn away. तर जे काही इंस्ट्रक्शन आहे ते तुम्ही आता ऐकलेच असतील आणि वाचले सुद्धा असतील. तर P90AWMY आणि एक काय आहे, पण काही अडचण नाही. आपला दोस्तचं होतो, मी त्याची निम्मी हेल्थ कमी केली आणि आपल्या दोस्ताची निम्मी हेल्थ कमी केली, त्यामुळे तो मेला सुद्धा. तर P90AWMY आणि आपला हँड. अरे हा कसा काय गेला यार? मी सुद्धा गेलो. वा, अरे ह्यांची तगडे बसतात यार. ठीक आहे, तर आता जिग्गाने ते त्यांच्याच मर्जीने असले केलं तरच तसं आहे. हेड देअर. ओ, डबल नळीवाली शॉर्ट गन, ही गन पॉवरफुल आहे. तर कवरअप आणि हेल्थ. अरे यार, तू मला कशाला मारला? हे जे चुक आहे. हां, पण आपल्या बाजून डॅमेज खूप तगडा पडलेला, जसं की तुम्हाला समोर दिसतो. Head there. Come on,
ओके तर ह्याला आपण खूप चांगल्या प्रकारे डॅमेज दिलाय. पण ह्यानं जो बर्फवाला बॉक्स तर त्यांना आपण आऊट झालो नाही. पण त्यांना जर मागणं थांबला त्याला त्यांना आपण आऊट झालो. पण त्याला आपण खूप भारी वाटत 114 अरे उडी मारून खेळ नाही यार तू भाऊ. तू आपल्यासोबतचा भाऊ आहे ना. उडी मारून मारायचा मग. हा माहिती आहे की माईक चालू नाही त्याला आवाज नाही जाणार. बरोबर आहे. तर मॅच राऊंड 5 तर बघा आपण टक्करची मॅच खेळलो आहे. 2 vs 2 वा किती टक्करची मॅच खेळतोय आपण. कदाचित आपण जिंकू शकतो असे चान्सेस आहेत. ओके खूप भारीपणे वाला डॅमेज पडला. ओहो थोडक्यात वाचला आपण. त्याला 60-20 असा डॅमेज पडत होता आणि आपल्या दुखर तोच आउट झाला. तेव्हा झाले जे कोणी प्लेअर हेडशॉट. यार हा खतरनाक वाला हेडशॉट मारतो. हॅकर आहे का? डिवाइस एकदम क्लिअर असेल. हो त्यांना सुद्धा एकदम भारी वाला डॅमेज दिलाय 100 आपल्या प्लेअरने. ओके राऊंड 7 मॅच पॉइंट. ओके तरी मॅचला आपण जिंकण्याची शक्यता आहे कारण बघा 4 पॉईंट्स आपले आहेत. 2 पॉईंट्स दुसऱ्या टीमचे. सो आपले मॅक्सिमम चान्स आहेत की आपण जिंकू शकतो. आता बघा आणि ओहो 150 डॅमेज. काय पण म्हणा पण स्टार्टिंगला डॅमेज खूप भारी पडला होता. ओके आपण मॅच खूप चांगल्या प्रकारे जिंकलो आहोत. आजच्यासाठी आपण व्हिडिओ इथेच बास करायचा का? कारण बघा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि आपण सुद्धा डॅमेज खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा गेम प्ले व्हिडिओ आवडलाच असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करून टाका. आणि हो माझा जो गेम प्ले आहे फ्री फायर मॅक्सचा तर तो सुद्धा तुम्ही पहा आणि हा सुद्धा पहा. आणि तुम्हाला खूप काही
माहीत पडेल. तर ठीक आहे मग, आता आपण भेटूया, आता आपण पुढच्या लेवलमध्ये त्या दुबर. ओहो, तर आपला लेवल अप झाला आहे, तर आपण लेवल 4 मध्ये आलो आहोत इन फ्री फायर मॅक्स. तर आपल्याला मॅक्सिम हा प्लेअर भेटला आहे. तर गाईज, खूप साऱ्या गोष्टी आपण केल्या ह्या व्हिडिओमध्ये, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तिन्ही करून टाका. तर भेटतो आता आपण नवीन व्हिडिओमध्ये, तो काहीसाठी बाय बाय अँड सी यू. बाय बाय.